नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण सगळे पृथ्वीवर राहतो पण तुम्हाला माहिती का ही पृथ्वी या अख्या सूर्यमालेत एक भाग आहे पृथ्वी समोर अनेक वेगवेगळे वेग वेग ग्रह उपग्रह लघुग्रह अशा अनेक गोष्टी आपल्या अवकाशात आहेत तर हेच ग्रह ज्या सूर्यमालेचा भाग आहे त्या सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून आपण आपल्या सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांबद्दल लघु ग्रहांबद्दल माहिती घेणार आहोत मुख्य ग्रह आहेत कोणते बर बुध शुक्र पृथ्वी युरेनस नेपच्यु मंगळ या सगळ्या ग्रहांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ मधनं घेणार आहोत आपली सूर्यमाला ही ग्रह चंद्र लघुग्रह ग्रह, आणि धूमकेतू यांची एक आकर्षक रचना आहे की ज्याच्या केंद्रबिंदुस्थानी सूर्य आहे आणि इतर ग्रह उपग्रह हे सूर्याभोवती फिरतात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व आहे काही गरम आहेत काही थंड आहेत तर काही अगदी बरोबर आहेत आपली पृथ्वीच पाहना आता हा केंद्रस्थानी असणारा सूर्य इतकं महत्त्वाचा का आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का की जो प्रकाश उबदारपणा आणि पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो हा गरम वायूंचा एक अवाढव्य चमकणारा गोळा आहे सूर्य नक्की कशाचं बनले आहे ज्या सूर्याभोवती ही अख्खी सूर्यमाला उंचली गेली आहे तर सूर्य कशाचं बनलाय मी तुम्हाला पर्याय देते पहिला पर्याय आहे चॉकलेटचा वेन दुसरा लोखंडाचा बनलाय तर तिसरा हायड्रोजन आणि हेलियमचा बनलेला आहे आता जर तुम्ही पर्याय क्रमांक तीन निवडला असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमने भरलेल्या महाकाय खगोलीय फुग्यासारखा आहे जो इतर ग्रहांना कक्षेमध्ये ठेवण्याचे काम करतो हे सर्व त्याच्या अफाट गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शक्य होते आपली सूर्यमाला ही दोन भागांमध्ये विभागली गेली आहे आतील सूर्यमालेमध्ये बुध शुक्र पृथ्वी मंगळ या ग्रहांचा समावेश आहे आणि लघुग्रह पट्ट्याच्या पलीकडे आपल्याला बाह्य सूर्यमालेतील घनदाट वातावरण आणि चक्राकार वादळे असलेले गुरु शनी युरेनस व नेपच्यून हे ग्रह आहेत आतील सर्व ग्रह हे खडकाळ व ऐहिक आहेत बाह्य ग्रहांचा विपरीत ज्यात अनेक उपग्रह आहेत बुध व शुक्र उपग्रह नाहीत पृथ्वीला एक तर मंगळाला दोन उपग्रह आहेत अर्थातच आतील ग्रहांची सूर्याभोवती लहान प्रदक्षिणा आहेत आणि ते सर्व हळूहळू फिरतात भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या आतील ग्रह हे लोखंडी गाभा असणाऱ्या थंड अग्नेय खडकापासून बनलेले आहेत आणि सर्व भूवैज्ञानिकदृष्ट्या सक्रिय आहेत तसेच कोणत्याही आतील ग्रहांना वलय नाही सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह असला तरीही सर्वप्रथम आपण पृथ्वीपासून वेगवेगळ्या ग्रहांची माहिती घेण्याची सुरुवात करूयात कारण आपल्याला पृथ्वीबद्दल बरेच आहे ते इतर तुलना करण्यासाठी आपण पृथ्वीबद्दलची माहिती वापरू शकतो तुम्ही पृथ्वीच्या फोटोमध्ये पाहू शकता की पृथ्वीवर विशाल पाण्याचे महासागर आहेत तसंच जमीन आहे पाण्याच्या वाफेचे ढग आहेत तर तिच्या ध्रुव्य प्रदेशावर बर्फ देखील आहे पृथ्वीचे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान बऱ्यापैकी स्थिर ठेवण्यास मदत करते अद्याप पृथ्वी हा एकमेव उपग्रह आहे ज्यामध्ये जीवन आहे यासाठी द्रव पाण्याची उपस्थिती हानिकारक किरणोत्सर्ग फिल्टर करण्याची वातावरणाची क्षमता आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे हा ग्रह जीवनासाठी अनुकूल आहे बुध हा सूर्याचा सर्वात जवळचा उपग्रह आहे तसेच तो सर्वात लहानही आहे बुध सूर्याचा खूप जवळ असल्याने दुर्बिणीने त्याचे निरीक्षण करणे अवघड आहे इथे दाखवल्याप्रमाणे बुधचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणे विवरांनी झाकलेला आहे यानंतरचा दुसरा ग्रह म्हणजे शुक्र शुक्रावरचे दाट ढग सूर्यप्रकाश चांगला परावर्तित करतात म्हणून शुक्र हा खूप तेजस्वी आहे आणि त्यामुळे काही लोक त्याला शुक्र तारा असेही संबोधतात पुढचा ग्रह आहे मंगळ सूर्यापासूनचा चौथा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेरचा पहिला ग्रह आहे मंगळ लहान थंड कोरडा आहे आणि त्यावर जीवन नाही आहे मंगळाचे निरीक्षण करणे सोपे आहे म्हणून मंगळाचा इतर ग्रहांपेक्षा अधिक सखोल अभ्यास केला गेला आहे पृथ्वीवरून पाहिले असता मंगळाचा रंग लालसर दिसतो हा रंग मातीतील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या आयन ऑक्साईडमुळे आहे आता आपण बाह्य सूर्यमालेतील काही ग्रह पाहूयात बाह्य सूर्यमालेतील पहिला ग्रह म्हणजे गुरु गुरु हा हेलियम व हायड्रोजन यांचा महाकाय बॉल आहे जो इतर सर्व ग्रहांपेक्षा मोठा आहे याच्यामध्ये तेराशे पृथ्वीच्या वस्तुमानान एवढे आकारमान गुरु आहे गुरुभोवती धुलीकणांपासून बनलेल्या कड्या आहेत परंतु त्यांचे वलय पृथ्वीवरून पाहणे शक्य नाही तुम्हाला माहिती आहे का गुरुचा दिवस सर्वात लहान असतो याचा अर्थ असा की गुरु सर्वात वेगाने फिरतो यानंतरचा येणारा ग्रह म्हणजे शनी जो प्राचीन काळापासून सर्वांना ज्ञात होता चारही बाह्य सूर्यमालेतील ग्रहांभोवती वलय आहे परंतु शनी ग्रहाचे वलय सर्वात जास्त दृश्यमान आहे हे वलय खडक आणि बर्फाच्या अब्जावधी कणांपासून बनले आहे गुरुप्रमाणेच हायड्रोजन व हेलियम हे शनीचे मुख्य घटक आहेत युरेनस हा दुर्बिणीचा वापर करून शोधलेला पहिला ग्रह आहे आपण युरेनसकडे पाहिले तर समजेल की युरिक की युरेनसच्या कड्या या इतर बाह्यग्रहांच्या कड्यांना लंब आहेत याचे कारण असे की हा ग्रह प्रत्यक्षात कललेला आहे इतर ग्रहांप्रमाणे नेपच्यूनचा शोध हा दुर्बिणीने वा निरीक्षणाने लागला नसून तो गणित आणि भौतिकशास्त्राचा वापर करून लागला आहे पृथ्वीप्रमाणे इतर ग्रहही त्याच्या सभोवतालच्या वस्तूंवर गुरुत्वाकर्षण करतात त्याचप्रमाणे न पाहिल्याशिवायही खगोलशास्त्रज्ञांना माहिती होते की त्याच्या गुरुत्वाकर्षणाने तो खेचला गेला असावा नेपच्यून हा युरेनसपेक्षा लहान आहे याची रचना ही सारखीच आहे अशा प्रकारे आपण सूर्यमालेतील सर्व महत्त्वाच्या ग्रहांबद्दल थोडक्यात जाणून घेतले आहे आता कल्पना करा की तुम्हाला या ग्रहांना भेट द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःचे स्पेसशिप बनवायचे आहे आता हे स्पेसशिप नक्की कसे असेल त्याचा आकार कसा असेल रंग कसा असेल आणि त्या स्पेसशिपमधून स्पेस ट्रॅव्हल करताना काय काय दिसेल याचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही एखादे त्याचे संकल्पना चित्र बनवा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा